नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रहण रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। मसाला मॅगी याचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुमच्या बरोबर। ही मॅगी खाल्ल्यानंतर ना आपलं खाण्यावर कंट्रोल राहणार नाही, एवढी तुम्ही मॅगी खाणार आहे, मन भरेल पण पोट भरणार नाही। फार सुंदर रेसिपी आहे तर मॅगीची। जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चला तर मी तुम्हाला आज मॅगीचा व्हिडिओ शेअर करणार आहे। अगदी वेगळी रेसिपी आहे, टेस्टला फार सुंदर रेसिपी आहे, न कंट्रोल खाण्यावर आहे मॅगीचा हा व्हिडिओ। तर ही रेसिपी जी आहे ती आपण लगेच आता सुरुवात करणार आहोत। चला तर मी आज तुम्हाला मॅगीची रेसिपी शेअर करणार आहे। आपण मॅगी बनवत असतो तर मी मॅगी कशी बनवते ह्याचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहेत। तर साधारण मी 5-5 रुपयेवाले 5 पुडे घेतलेले आहेत मॅगीचे, आणि मॅगी मसाला घेतलेला आहे 1 पुडी। त्याच्यानंतर ना तेल घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीला, हिंग घेतलेला आहे, मोहरी, जिरे, हळद, लाल मिरची पावडर, शिमला मिरची साधारण एकच घेतलेली आहे, उभी पातळ चिरून घेतलेली आहे, टोमॅटो अर्धा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, 1 ग्लास पाणी लागणार आहे आपल्याला। तर सर्वप्रथम आपण मॅगीचे पॅकेट जे आहे आपलं ते ओपन करून घ्यायचं आहे। मसाला त्याचा साईडला काढायचा आहे आणि मॅगी बाजूला काढून ठेवायची आहे। तर आपण पुढची स्टेप करूया। तर सर्वप्रथम मी गॅस चालू करून आपली कढई गॅसवरती ठेवलेली आहे। तर कढई गरम झाल्यानंतर ना साधारण छोटे 2 चमचे तेल टाकायचं आहे, तेल जास्ती वापरायचं नाही। आता तेल छान गरम झालेलं आहे, गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे। आपण त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, त्याच्यानंतर लगेच कढीपत्ता टाकायचा आहे, मिक्स करून आपली शिमला मिरची ही साधारण आपण 1 ते 1.5 मिनिटं परतून घेऊया। त्याच्यानंतर आपला टोमॅटो हाही साधारण आपण 1 ते 1.5 मिनिटं परतून घेऊया। आता आपला टोमॅटो आणि शिमला मिरची छान परतले गेलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकणार आहोत आणि अगदी चिमूटवरच हिंग टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर तिखट आपल्या आवडीनुसार आपण ठेवणार आहोत। त्याच्यानंतर मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी होऊन द्यायची आहे। साईडचा मसाला आपण सर्व मिक्स करून घेऊया। पाण्याला तो उकळी आलेली आहे, 2 भाग करून मॅगी आपली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला जर मॅगी करायची असेल तर ही करू शकता। मॅगी आपण थोडीशी मिक्स करून घेऊया आणि आपला मसाला जो आहे तो आता टाकायचा आहे। सुरुवातीला मॅगी मॅजिक मसाला, त्याच्यानंतर मॅगी बरोबर जो मसाला असतो 5 पुड्यामधला 5 पुड्या टाकून द्यायच्या आहेत। ह्याच्यामध्ये अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे, कारण आपल्या मॅगीचा जो मसाला आहे त्याच्यामध्ये मीठ असतं, आणि व्यवस्थित मिक्स करून अगदी 2 मिनिटंच मॅगी आपली शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला जर सूप हवा असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही, आपण जेव्हा पाणी टाकलं तर 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आणखी थोडंसं पाणीवरती टाकू शकता। तर ही जी रेसिपी आहे टेस्टला फार छान आहे, नक्की ट्राय करा। तर झटपट आपली मॅगी तयार झालेली आहे, साईडला काढून घेऊया आपण प्लेटमध्ये आपल्या। तर झटपट आपली मॅगी तयार झालेली आहे, टेस्टला फार छान आहे रेसिपी। ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा छान छान व्हिडिओ मी घेऊन येतच राहील। मस्त खा, स्वस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।